सत्ता हे आमच्यासाठी उपभोगाचं साधन नसून समाजसेवेचं साधन आहे आणि जनता भरभक्कमपणे युतीच्या पाठीशी असल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघात युतीचा विजय नक्की होईल असा विश्वास यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन येरावार यांनी व्यक्त केलाय. आणि त्याचवेळी बंडखोरांवर येरावार यांनी घणाघाती टीका केलीये. नेमकं काय म्हणालेत मदन येरावार आपण पाहूयात. शिवसेना महायुती ही महाराष्ट्रामध्ये लढत असताना विकास गेल्या 5 वर्षामध्ये आज खरं म्हणजे मी या प्रेस कॉन्फरन्सला यासाठी आलो. महाराष्ट्रात एकाच वेळेस पुन्हा आलो आपले सरकार आणि नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी. गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यातील शेतकरी शेतमजूर आपला निराधार दिव्यांग गरीब सर्वसामान्य या सर्वांची सेवा करत असताना ज्या विविध योजना ज्या मी सविस्तरपणे आपल्यासमोर मगाशी मांडल्या त्या योजनेच्या भरोशावर 12 करोड 20 लाख जनतेला ही हमी पटली आहे की सत्ता हे आमच्यासाठी समाजसेवेचं साधन आहे उपभोगाचं नाही. या सरकारमधला कोणी साखर कारखाने सुतगिरणी शाळा कॉलेज अनुदान लाटून आपलं घर थाटण्यासाठी राजकारण करत नाही. खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटची उपेक्षित माणसाच्या घरापर्यंत आणि दारापर्यंत योजना आणि विकासाचा रथ प्रामाणिक पोचून सामाजिक आर्थिक परिवर्तन या समाजाचं व्हावं या दृष्टीने काम करत आहे. हाच अजेंडा घेऊन आम्ही जात आहे. त्यामुळे जनता या 2/3 मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना महायुतीला विजय करेल हा विश्वास मी तुमच्यासमोर व्यक्त करतो. सरकारने 5 वर्षात केलेली दमदार कामगिरी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सरकार याच पद्धतीने नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात काम करेल हा जनतेमध्ये पडलेला विश्वास आहे. याच्यावर जनतेने लोकसभेतही शिक्कामोर्तब केलं. 7ही विधानसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातला बहुमत हे लोकसभेमध्ये आम्हाला भेटलं. गेले अनेक वर्ष या पुसदमध्ये लोकसभेत आम्ही कधी मताधिक्य म्हणजे लीड मिळवला नव्हता, तोही मिळाला. त्यामुळे ही जागा यावेळेस आम्ही लढत आहे आणि ती जागा आम्ही जिंकेल. सर्व 7ही विधानसभामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होईल. बंडखोरीच्या संबंधात माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख सेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुती या निवडणुकीला समोर जात आहे. जे उमेदवार आहे त्या उमेदवारांच्या पाठीशी जनता उभी आहे. जनतेला कोणता उमेदवार पक्षाचा आहे हे माहीत आहे. बंडखोरी एखाद्याची इच्छा असल्यामुळे जे बंडखोरी जे कोणी उमेदवार आहे त्याला मी बंडखोरी मानत नाही. ज्या चिन्हावर लोकांना चिन्हावर मतदान करायचं आहे ते उमेदवारी शमवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी पक्ष त्यांच्यावर जे काय आहे ते कार्यवाही करेल. पण जनता त्यांना त्याची जागा दाखवून देईल. मी जेव्हा म्हटलं की सत्ता समाजसेवेचं साधन आहे उपभोगाचं नाही त्यामुळे बंडखोरी ही एक स्वार्थासाठी होत असते. बंडखोरी पक्षाचा जर कट्टर या विचारावर जुळणारा जर माणूस असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल शिवसेनेचा असेल तो हे काम असं कधी करू शकत नाही. त्यांना तो या विचाराशी बांधील की त्याची तुटली त्यामुळे त्याला त्याची जनता त्याला त्याची जागा दाखवली.